नमस्कार मित्रांनो, मी झुंगा नागेश्वर पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे. मी साईबाबांचं जुनी शिर्डीवरील 100 वर्षाखालील शिर्डी तर ते व्हिडिओ तुम्हाला दाखवत होतो, तर त्या पुढील व्हिडिओ तुम्ही बघू शकताय मित्रांनो. तर बघा, इथे आपण गेटवरतीच आहोत. तर बघा, इथून सुरुवात झालेली होती आपण, तर आपण त्याच्या पुढचं दाखवणार आहोत. इथे बघा, साईबाबा कीर्तन ऐकत आहेत मित्रांनो. तर ते व्यक्ती कीर्तन करत आहेत आणि सगळे लोक कीर्तन ऐकत आहेत मित्रांनो. भजन कीर्तन होत असत, तर ते भजन कीर्तन ऐकतानाचा क्षण बघा मित्रांनो. साईबाबांनी शेवटच्या क्षणाला लक्ष्मीबाई शिंदेंना 9 नाणी दिलेले होते, तो हा क्षण मित्रांनो बघा. तर 9 नाणे दिलेला क्षण, तर हा क्षण खूप मोठा आहे मित्रांनो. तर हे महत्त्वाचं क्षण आहे बघा मित्रांनो. तर बघू शकताय शेवटचे 9 नाणे लक्ष्मीबाई शिंदेंना देताना. तर मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, इथे बघा फराळाची सोय आहे. नाश्ता, फराळ, चहा, पाणीपुरी, वडापाव, भरपूर काही इथे भेटतं. तर बघू शकताय. आणि इथे उंट आहे, उंटावर बसून तुम्ही सवारी घेऊ शकताय. उंट आहे, भरपूर काही काही इथं बघायला आहे. आणि खेळायला, बसायला, लहान लेकरांसाठी खेळणी, भरपूर काही काही वस्तू आहेत मित्रांनो इथं. तर याचा लाभ तुम्ही नक्की घ्यावा. तुम्ही बघत आहात जुनी शिर्डी. तर बघा, 100 वर्षाखालील जुनी शिर्डी. मित्रांनो, हा घोडा आहे, याच्यावर बसून तुम्ही घोड्याचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो बघा, किती सुंदर संस्कृती दाखवलेला आहे मित्रांनो. हे बघा, तुळशीला पाणी घालताना हे दृश्य दाखवत आहे. आणि साईबाबांचं मूर्ती इथं आहे मित्रांनो. ओम साई राम, ओम साई राम बघू शकताय मित्रांनो, साईबाबांची मूर्ती. आणि ते बघा मित्रांनो, खूप सुंदर रेखाकृती आहे मित्रांनो. बघा, फुलांचा बाजार दिसतो आहे आणि फळांचा बाजार दिसतो आहे मित्रांनो. तर फळं इथं दिसत आहेत मित्रांनो, भाजी, फळं, गोबी, तर भरपूर काही काही इथं गोष्टी आहेत दाखवलेल्या आहे मित्रांनो. भाजी मंडई आहे इथं. तर बघा, जुनी भाजी मंडई मित्रांनो बघू शकता. तर मित्रांनो, गोबी आहे, वांगी आहेत, टमाटे आहेत. तर बघा, भरपूर काय काय दिसतंय मित्रांनो इथं. तर हे बांगड्याचं कासाराचं दुकान आहे मित्रांनो. इथे बांगड्या भेटतात. तर बघू शकता इथं बांगड्यांचं दुकान. तर इकडे आलेलो आहे मित्रांनो आपण. इथे बघा मित्रांनो, बघू शकता इथं पण खूप चांगली मूर्ती दाखवत आहेत मित्रांनो. इथे घागऱ्यांना घडवीत आहेत मित्रांनो. जे लोखंडाचे घागरे असतात त्याला घडवीत आहेत. इथे टांगा आहे मित्रांनो. तर टांगाही खूप चांगलं दाखवलेलं आहे मित्रांनो. बघा, पूर्वीच्या टांगा कशी राहत होतं. आणि इथं मीटिंग चालू आहे मित्रांनो, बघू शकताय. तर भरपूर काही असे क्षण आहेत की मित्रांनो ह्या व्हिडिओत तुम्हाला दिसले असतील. तर बघा मित्रांनो, कट्टा आहे मित्रांनो. इथे लोक बोलत बसत, गाववरचा जे कट्टा म्हणतो आपण ते कट्टा आहे. चर्चासत्र हिने ते. तर बघा मित्रांनो, काही गोष्टी इथं बघायला भेटत आहे तुम्हाला पूर्वीच्या काळीतील आणि संस्कृतीतील. हे तेलाचा घाणा आहे. तर मित्रांनो, हे घाणा आहे तेलाचा. तर इथे अगोदरच्या काळी असं तेल काढत होते बघू शकताय मित्रांनो, तेलाचा घाणा. हे ढवळ्याच्या गाडीचे. तर हे लेकर मित्रांनो खेळत आहेत बघा, बैलगाडीवरती खेळत आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, हे बघा, यांना गाय आणि वासरू दिसत आहे. तर ते त्याची दिष्टी काढत आहेत मित्रांनो. आणि हे पाखरं हाकत आहेत मित्रांनो, शेतकरी आहेत.
पाखरं काहीही खाऊ नये म्हणून हाकत आहेत. हे बैलगाडींना नांगर मारत आहे मित्रांनो. बैलगाडी आहेत, बैलं आहेत. तर बघा खूप काही दृश्य याच्यात बघण्यासारखं आहे मित्रांनो. एक वेळ तुम्ही येथे अवश्य भेट द्या मित्रांनो. जुनी शिर्डी, साईबाबांची जुनी शिर्डी आहे मित्रांनो. तरी इथे बघा फोटो काढण्यासाठी खूप सुंदर वातावरण आहे मित्रांनो. तरी इथे तुम्ही फोटो काढू शकताय. बघा आता मी फोटो काढून घेत आहे मित्रांनो. तर ओल्ड शिर्डीचं द्वार आहे मित्रांनो. हे बघू शकताय किती छान आहे फोटो काढायला. तर मित्रांनो इथे खूप सुंदर झोके आहेत खेळण्यासाठी, भरपूर काही चांगलं आहे मोठ्यांसाठी पण आणि छोट्यांसाठी पण. तर बघा मित्रांनो हे झोके खेळत आहेत मित्रांनो. तर भरपूर असे देखावा इथे केलेला आहे मित्रांनो. तर बघू शकताय. तर बघा मित्रांनो कशा प्रकारचे वातावरण चांगलं आहे मित्रांनो, बघू शकताय. तरी इथे एकदा अवश्य भेट द्या मित्रांनो. साईबाबांची जुनी शिर्डी, साईबाबांच्या मंदिरापासून एक किंवा रोज संध्याकाळी बाबा चावडीत झोपायला जायचे. झोपायला जात असताना बाबांना पालखीत मिरवणुकीत नेऊन सोडत असत. साईनाथ साईनाथ साईनाथ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.